students, we warm welcome to in this institute. First of all, I would like to congratulate all the students, those who have secured good marks in the 10th standard, and they came or they have taken the admission in our Jodha Prasad Ji Modi Junior College. Now, students, actually, before going to start our subject, first of all, I will tell you the basic concepts of the science here. Because all of you have taken the admission to the science faculty, therefore, all of you know that what is meant by the science, actually, that you have learned in the school. But actually, there also, I hear that the job is to take the from the science here, and actually this is a very important here, because just I have told you that all of you have taken that the admissions to the science faculty. Okay, so first of all we will discuss here that about that the science here. Now the question I have is that what is meant by the science? Okay, so yeah, science बद्दल सांगायचं म्हटलं मुलांनो तर खूप काही सांगण्यासारखं आहे, आणि आता आपल्याला इथून आपलं पुढचं जे करिअर आहे ते आपल्याला सायन्समध्येच आपल्याला करायचं असल्यामुळं ते आपल्याला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. आता पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी मी या सायन्स या शब्दाला मराठीमधून काय म्हणतात त्याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो, आणि हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्या सायन्सला आपण मराठीमधून विज्ञान असं म्हणतो. बरोबर आहे, विज्ञान म्हणजेच आता या विज्ञान या शब्दामध्येच आपल्या या ठिकाणी या सायन्सचा अर्थ आहे. म्हणजे जसे की या ठिकाणी वी विज्ञान म्हणता हा जो वी शब्द आहे तो काय सांगतो, हा विविध अशा प्रकारचा अर्थ सांगतो. म्हणजे वी म्हणजे विविध, आणि ज्ञान म्हणजे विविध प्रकारचं ज्ञान. अगदी एका शब्दामध्ये या ठिकाणी सायन्सचा अर्थ झाला विविध प्रकारचे ज्ञान. आता विविध प्रकारचे ज्ञान म्हणजे कुठले असेल ज्ञान, तर मी या ठिकाणी परत आणखीन या ठिकाणी एक्सप्लेनेशन देण्यासाठी मी असं सांगेन की आपल्या सभोवताने ज्या काही सर्व प्रक्रिया होतात, आपल्या सभोवताने आपल्या आजूबाजूला ज्या जो काही आपल्या प्रक्रिया होत असतात, या सर्व प्रक्रिया म्हणजेच विज्ञान आपल्याला म्हणता येईल. मग असं आपण या ठिकाणी आणखी म्हणू शकतो या ठिकाणी की आपल्या सभोवताने म्हणजे जे काही वातावरणामध्ये जे काही प्रक्रिया होतात त्या, परंतु ॲज वेल ॲज या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे काही बदल होतात, तर या सर्वांचा सुद्धा अभ्यास जो काही आहे तो म्हणजे हा विज्ञानामध्ये. आणि दुसरी गोष्ट आणखी अतिशय महत्त्वाची सांगायची म्हणजे ती अशी असेल त्या ठिकाणी की ज्यावेळेस आपण आपल्या आजूबाजूचा आपण विचार करतो या आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मग सजीव आणि निर्जीव अशा दोन बाबी आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतात. आणि मग यामधल्या मग सजीवांची फक्त मग जी काही आहे स्टडी तिला फक्त विज्ञान असं किंवा सायन्स असं म्हटलं जातं का, किंवा फक्त निर्जीव बाबतीमधली जी काही स्टडी आहे त्या स्टडीला सायन्स असं म्हटलं जातं. तर असं या ठिकाणी जे दोन्ही मिळून म्हणजे सजीव आणि निर्जीव या दोन्हीबद्दलची सुद्धा आपल्याला एकंदरीत स्टडी म्हणजे आपल्याला या ठिकाणी सायन्स म्हणता येईल. म्हणजेच आणखीन जर व्यवस्थित सांगायचं म्हटलं तर विज्ञान शाखेमध्ये सायन्समध्ये सजीव आणि निर्जीव म्हणजेच लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग या दोन्ही गोष्टींचा जे अभ्यास हा केला जातो. तर म्हणून या ठिकाणी मी अगदी एका शब्दामध्ये मी तुम्हाला सांगितलं सायन्स म्हणजे काय तर विज्ञान, आणि विज्ञान म्हणजे काय विविध प्रकारचं ज्ञान. आलं लक्षात येईल, आणि आता सांगितलं आता त्याचा परत आणखी मी डिटेलमध्ये मी हा गोंधळा या ठिकाणी करणार आहे. तर मग सायन्स या ठिकाणी काय आहे, तर सायन्स इज अ ब्रँच ऑफ नॉलेज. या ठिकाणी सायन्स इज अ ब्रँच ऑफ नॉलेज इज अ ब्रँच ऑफ नॉलेज in which anything is in which
anything is studied, in which anything is studied systematically, anything is studied systematically through observations and experiments, through observations, observations and experiments, observations and experiments, and it leads to, and it leads to development and progress, it leads to development and progress. So this is the meaning of the science. आता या ठिकाणी आपण तिची टर्म बघितलेली आहे, या टर्मचा आपण डिटेल मध्ये या ठिकाणी आपण अर्थ बघूयात. सायन्स इज अ ब्रँच ऑफ नॉलेज, म्हणजे सायन्स ही एक काय आहे, एक ज्ञान देणारी शाखा आहे. जसं की आता यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं, सजीव बाबतीमध्ये असेल किंवा निर्जीव बाबतीमध्ये असेल, आणखी कुठल्याही म्हणजे यामध्ये बरेचसे आपल्याला एक्झाम्पल्स आपल्याला हे मेन्शन करता येईल. तर म्हणजे अशा विविध प्रकारचं ज्ञान घेणारी ही एक सायन्स ही एक शाखा आहे. ओके, सो सायन्स इज अ ब्रँच ऑफ नॉलेज. आणि मग यामध्ये काय केलं जातं, इन विच एनीथिंग इज स्टडीड सिस्टमॅटिकली, म्हणजे या सायन्समध्ये कुठल्याही गोष्टीचा हा अतिशय पद्धतशीरपणे म्हणजे अतिशय सिस्टमॅटिकरित्या हा अभ्यास केला जातो. इनविच एनीथिंग इज स्टडीड सिस्टमॅटिकली. ओके, आणि मग हा अभ्यास कसा केला जातो, थ्रू द ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट्स. म्हणजे सायन्समध्ये आपल्याला ज्या वेळेस स्टडी करायची आहे ती कशी स्टडी करायची आहे, थ्रू द ऑब्झर्वेशन्स अँड द एक्सपेरिमेंट्स करायचे आहे. अलग समजेल, म्हणजे ऑब्झर्वेशन म्हणजे काय, ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता आपण ज्यावेळेस सायन्समध्ये आपण स्टडी करूया, किंवा त्याच्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला माहिती असलेलं उदाहरण दिलं होतं. सपोज एखादं फ्लावर आहे, म्हणजे फुल आहे, त्या फुलाला म्हणजे कशा प्रकारच्या पाकळ्या आहेत किंवा त्या फुलाचं कशा प्रकारे देह आहे. ओके, त्या फुलाचं म्हणजे गळीमधून फुलांमध्ये कसं रूपांतरण झालेलं आहे, तर हा सर्व जो काही अभ्यास आहे तो आपण कसा करणार आहोत, तो थ्रू ऑब्झर्वेशन आपण करणार आहोत. अलग शब्द म्हणजे निरीक्षण करून आपण करणार आहोत, आणि शक्य असेल त्याच्यामध्ये आपल्याला तिथे एक्सपेरिमेंट्स आपल्याला सुद्धा करून आपल्याला पडताळून ते पाहायचं आहे. तर अशा पद्धतीनं सायन्समध्ये ज्यावेळेस स्टडी केली जाते त्यावेळेस ती कशी केली जाते, थ्रू द ऑब्झर्वेशन्स अँड एक्सपेरिमेंट्स ही केली जाते. आणि म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीची आपल्याला समजा एक्सपेरिमेंट हा करता येणं शक्य नसेल, तर त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन आपल्याला चालेल. किंवा ज्यावेळेस आपल्याला म्हणजे एक्सपेरिमेंट हा पॉसिबल आहे, त्या ठिकाणी आपण तो एक्सपेरिमेंट आपण तो करणार आहोत. जसं की एक साधं सिंपल उदाहरण द्यायचं म्हटलं तर, आता म्हणजे बऱ्याच वेळेस जसं आपल्या मराठीमध्ये मुली आहे म्हणजे विषयाची परीक्षा करू नये, म्हणजे विष खाल्ल्यानंतर माणूस मरतो, मग अशा वेळेस या ठिकाणी म्हणजे असा आपल्याला काही एखादा प्रयोग करायचा असेल की ज्या ठिकाणी पॉयझनस सब्स्टन्स आपल्याला वापरायचा आहे, तर तशा वेळेस तो आपल्याला म्हणजे म्हणजे न घेता सुद्धा आपल्याला म्हणजे आपण म्हणजे जे काही शिक्षक सांगणार आहेत त्यांच्यावरती तो विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे अशा वेळेस काही ठिकाणी आपल्याला म्हणजे ऑब्झर्वेशन करायचं आहे, आणि ज्या ठिकाणी आपण शक्य आहे त्या ठिकाणी आपल्याला एक्सपेरिमेंट सुद्धा आपल्याला हा करायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने सायन्समध्ये काय केलं जातं, तर स्टडी जी काही केली जाते ती कशी केली जाते, टू दो ऑब्झर्वेशन्स अँड एक्सपेरिमेंट्स ही केली जाते. आणि मग यामुळे अल्टिमेटली काय होतं, अँड इट लीड्स टू डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस. आणि याचाच भाग म्हणून म्हणजे आज आपण सगळीकडे जो काही पाहतोय तो आपल्याला सगळीकडे प्रोग्रेस आपल्याला वर्ल्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, किंवा किंवा डेव्हलपमेंट आपल्याला जे झालेली दिसते ते आपल्याला पाहायला मिळते. मुलाने साधं तुम्हाला एक उदाहरण मी सांगितलं आपल्याला. ठीक आहे, आता तुमचाही त्या काळी जन्म झालेला होता आणि माझाही त्या काळी जन्म झालेला होता. परंतु एक 50 वर्षापूर्वी या
जगामध्ये काय सिच्युएशन होती ते तुम्ही ऐकून आहात, बरोबर आहे? म्हणजे त्या काळी 50 वर्षांपूर्वी आज जेवढं मॉडर्नायझेशन झालेलं आहे तेवढं मॉडर्नायझेशन हे 50 वर्षांपूर्वी होतं. म्हणजेच एक साधं सिम्पल उदाहरण म्हणजे जे तुम्हाला या ठिकाणी अगदी आता आम्ही सर्वांना माहिती आहे, ठीक आहे? अँड ऑल ऑफ यू आर दॅट दॅट पार्ट ऑफ दॅट द सबस्टन्स ऑफ दॅट थिंग्स यू हॅव, ओके. आणि ती म्हणजे हल्ली आजकाल प्रत्येक मुलांकडे, मुलींकडे किंवा प्रत्येक पॅरेंट्सकडे ते अँड्रॉइड मोबाईल्स आहे, बरोबर आहे? आहेत ना सर आपले? येस, ठीक आहे. तर मग ठीक आहे, या मोबाईलचे जे युजेस असतील, ड्रॉबॅक्स असतील, तो भाग हा नंतरचा झाला. परंतु ऑल विल हॅव दॅट द अँड्रॉइड मोबाईल. परंतु हे जे अँड्रॉइड मोबाईल्स हे 50 वर्षापूर्वी होते का, मी तर असं म्हणेन की आणि 5 वर्षापूर्वी सुद्धा याचा तेवढा प्रसार हा जास्त होता, ठीक आहे? आता या 4-5 वर्षामध्ये त्यांचा प्रसार हा जास्त झालेला आहे, ठीक आहे? म्हणजे ज्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल्स जे आज मार्केटमध्ये आलेले आहेत ते कशाचं उदाहरण आहे? ॲक्च्युली ड्यू टू दॅट द डेव्हलपमेंट अँड द प्रोग्रेस, म्हणजे डेव्हलपमेंटचे उदाहरण आहे. ॲक्च्युली बरेच काही सगळे फायदे आपल्याला हे झालेले आहेत, ठीक आहे? आता लॉससुद्धा असेल, ठीक आहे, तो नंतरचा तर अशा पद्धतीने या ठिकाणी मग हा जो काही मोबाईलचा अँड्रॉइड मोबाईलचा जो करू शकतो आहे हे कशाचं उदाहरण आहे? ॲक्च्युली डिझाईन एक्झाम्पल ऑफ दॅट इज द सायन्स, ठीक आहे? आता तुम्ही म्हणता यामध्ये सायन्स कसं आहे, ठीक आहे, आता जे काही ज्या विषयाचा तो भाग असेल तो पुढे तो कंटिन्यू होईल, ठीक आहे? परंतु या ठिकाणी लक्षात येते या ठिकाणी म्हणजे ॲक्च्युली इट इज अ पार्ट ऑफ द सायन्स, म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी सायन्समुळं काय असते डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेसिव्ह असते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी सायन्स या फॅकल्टीमध्ये हे आपण ॲडमिशन घेतलेलं आहे, त्याबद्दल आपण सर्व परत एकदा सर्वांचं उत्कृष्ट या ठिकाणी हे अभिनंदन आणि सर्वांचं या आपल्या इन्स्टिट्यूट किंवा आपल्या या कॉलेजच्या वतीनं या ठिकाणी किंवा सर्वांचं या ठिकाणी अतिशय अतिशय स्वागत करतो या ठिकाणी. ओके, तर त्या ठिकाणी हे झालं सायन्स. हे परत आणखी एकदा सांगायचं म्हटलं तर सायन्स ही अशी या ठिकाणी ब्रँच आहे की ज्या ब्रँचमध्ये विविध प्रकारचं ज्ञान आपल्याला घेता येतं आणि मग हे ज्ञान वर्षासाठीच्या प्रमाणात हे सजीव गोष्टींचं असेल किंवा हे निर्जीव गोष्टींचं असेल, ठीक आहे? आणि यामध्ये ज्यावेळेस स्टडी केली जाते त्यावेळेस निरीक्षण केली जाते तर ती अतिशय पद्धतशीरपणे म्हणजे अतिशय सिस्टमॅटिकरित्या अशी केली जाते, ठीक आहे? मग अशी मी तुम्हाला फ्लावरचं उदाहरण दिलं तर या ठिकाणी अतिशय छान छान उदाहरण या ठिकाणी किंवा काही पुढे जाऊन आपल्याला माझं सिस्टमॅटिकरित्या कशी स्टडी आहे तर या ठिकाणी कोणते फ्लावर कसं जन्माला येतं किंवा त्याला कुठले कुठले पार्ट्स कुठले असतात ते या संदर्भात एक फक्त मी तुम्हाला उदाहरण देतो, ठीक आहे? एक उदाहरण देतो, ठीक आहे? आपले हे उदाहरणे आपल्या विषयाशी संबंधित असेल किंवा नसेल सुद्धा, ठीक आहे? परंतु या ठिकाणी म्हणजे फ्लावरचे हे उदाहरण बोललेलं आहे म्हणजे यामध्ये आपल्याला सिस्टमॅटिकरित्या आपल्याला स्टडी करता येईल त्या ठिकाणी आपल्याला, ओके. आणि मग ही स्टडी आपल्याला कशी करायची आहे? थ्रू द ऑब्झर्वेशन्स आणि आणखी कशा पद्धतीने सांगितलं थ्रू दॅट द एक्सपेरिमेंट्स, राईट? ओके. अँड यामध्ये काय होतं? ड्यू टू दिस गाय प्लेन द डेव्हलपमेंट अँड द प्रोग्रेस. सो अल्टिमेटली हियर दॅट आय वन्स अगेन रिपीट दिस टर्म हियर ऑफ द सायन्स. सो सायन्स इज द ब्रँच ऑफ नॉलेज इन विच एनिथिंग इज स्टडीड सिस्टमॅटिकली थ्रू द ऑब्झर्वेशन्स अँड द एक्सपेरिमेंट्स अँड लीड्स टू डेव्हलपमेंट अँड द प्रोग्रेस, ओके. सो दिस इज अवर अबाउट द सायन्स. आता मुलांना या ठिकाणी या सायन्सच्या पुढे आपण आता प्रोग्रेस करूया, ठीक आहे? मग आता सायन्स म्हटल्यानंतर या सायन्समध्ये खूप काही अशा ब्रँचेस आहेत, खूप काही जेवढ्या सांगता येतील प्रोग्रेस या ठिकाणी आहे. परंतु आपण या ठिकाणी आपल्याला जेवढ्या संबंधित आहेत तर अशा काही मी एक जे थोड्याशा ब्रँचेसचे या ठिकाणी तुम्हाला मला सांगणार आहे आणि याच्या ज्या फरक आणखी आपल्याला या ठिकाणी तर मग 11th आणि 12th आपल्याला अतिशय डिटेलमध्ये जायचं आहे. अशा काही सुरुवातीला काही ब्रँचेस असतील तुम्हाला त्या ठिकाणी नेम सांगणार आहे. आपले वन आणि द फिजिक्स हे एक अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रकारचे ब्रँच हे आपल्या सायन्समध्ये सांगता येईल. देन द नेक्स्ट वन दॅट इज द केमिस्ट्री. केमिस्ट्री सुद्धा अतिशय महत्त्वाचे आणि मोस्ट इम्पॉर्टंट ब्रँच फ्रॉम द सायन्स या
Then after that, the third is like biology. After you put your own thing, flowers are getting garden in the world. The flowers of learn after you and me, you give it biology now to the science of something. Yeah, we have to get it in the biology. Then after, yeah, biology is not really at any. So, very sick and in science with the principle of something. In that only particular daily science, science and science part of the brain. या ठिकाणी डेअरी सायन्स म्हणजे दुग्ध या ठिकाणी शास्त्र त्या ठिकाणी म्हणजे आहोत त्यात बद्दल आपल्या या ठिकाणी हे सांगायला सांगतो. म्हणजे मगाशी जसं तुम्हाला मोबाईलचं उदाहरण दिलं तुम्हाला त्याच प्रकारे मला या ठिकाणी कॉम्प्युटर सुद्धा सांगते. म्हणजे मगाशी ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हटलं तरी एक सण सुरुवातीला मला सुद्धा माहिती आहे की 50-60 वर्षापूर्वी कॉम्प्युटर हे नव्हते किंवा असतील तरी सुद्धा ते त्यांचा उपयोग जो काही होता तो अतिशय तो नगण्य प्रमाणामध्ये म्हणजे अतिशय खूप कमी प्रमाणामध्ये हा होता. परंतु आज प्रत्येक जण हा कॉम्प्युटर हा अगदी ते लहान मुलांपासून अगदी वयस्कर म्हणजे लोकांपर्यंत या ठिकाणी हा कॉम्प्युटर हा वापरला जातो. आणि आणखीन एक याच्यामध्ये चंकीमध्ये या ठिकाणी तुम्हाला म्हटलं इनपुट आहे क्लिअर दॅट डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस इयर. ठीक आहे, तर या ठिकाणी म्हणजे या कॉम्प्युटर म्हणजे आपल्या ठिकाणी सर्व आपल्याला वर्ड म्हणजे काय सांगितलं म्हणजे की डेव्हलपमेंट आपल्याला लक्षामध्ये. आणि यामध्ये आणखी एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर कॉम्प्युटर ज्यावेळेस सुरुवातीला आहे त्यावेळेस ते कशा प्रकारे होते माझ्या माहितीप्रमाणे कॉम्प्युटर सुरुवातीला जो काही आला त्या ठिकाणी हा जो तरी बॅक या ठिकाणी बोर्ड आहे तेवढा अतिशय मोठा अशा प्रकारचा होता. परंतु यावर जसे नवीन नवीन संशोधन होत गेले जसं जसं या ठिकाणी या कॉम्प्युटरची स्क्रीन ही छोटी छोटी होत गेली आणि हल्ली या ठिकाणी अतिशय छोटी होऊन ती या ठिकाणी आपल्याला कॉम्प्युटर हा वापरता येईल. ठीक आहे, आणि याचंच पुढे यांची प्रमाण मग आता नाउडेज दॅट पीपल्स हॅव लाईक युअर लॅपटॉप्स ऑल्सो. ठीक आहे, म्हणजे लॅपटॉप म्हणजे हा एक कॉम्प्युटरचाच एक ॲडव्हान्स अशा प्रकारचा एक टाईप आहे जो म्हणजे लॅपटॉप हा म्हणजे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा तो कॅरी करता येईल. ठीक आहे, म्हणजे मला एखाद्या वेळेस समजा मी जे ट्रॅव्हलिंगमध्ये असेल आणि मला त्या कॉम्प्युटरमध्ये काम असेल तर जे त्या ठिकाणी जो लॅपटॉप माझा ओपन करून ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा माझं जे काही वर्क आहे ते वर्क करू शकतो. परंतु तेच सुरुवातीला काही वर्षापूर्वी काय असेल फक्त जो कॉम्प्युटर जो काही होता तो हा एका ठिकाणी होता. ठीक आहे, आणि एका ठिकाणी असल्यामुळे त्याला म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देता येत नव्हतं किंवा आपल्याला कॅरी करता येत नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस कॉम्प्युटरवरती त्या संबंधित व्यक्तीचं जर वर्क असेल तर तो कॉम्प्युटर ज्या ठिकाणी फिक्स केलेला आहे त्या ठिकाणी त्याचं वर्क हे करावं लागत असेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे या सायन्समुळं या ठिकाणी अतिशय अशा प्रकारे चांगल्या प्रकारची या ठिकाणी डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेस हे झालेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी हे एक आणखी गाईड सांगायची डेअरी सायन्स कॉम्प्युटर सायन्स. हे नेक्स्ट वन म्हणजे क्रॉप सायन्स. क्रॉप सायन्स म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी अबाउट दॅट जे या ठिकाणी आपल्या क्रॉपच्या संदर्भामध्ये प्लांटच्या संदर्भामध्ये हे आपल्या या ठिकाणी ते सायन्स सांगितलं आहे. देन नेक्स्ट गोष्ट काय तर जिओलॉजी. जिओलॉजी हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सायन्सचा एक भाग आपल्याला म्हणते. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी त्या जिओलॉजी किंवा त्या ठिकाणी आणखी बरेचसे अशा प्रकारचे सायन्स आहेत. आता त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ही जी काही आम्ही काही ब्रँच केलो ॲक्च्युली म्हणजे केमिस्ट्रीशी संबंध आणि बायोलॉजीशी संबंधित ही एक सायन्सची ब्रँच आहे. अँड बायोकेमिस्ट्री ठीक आहे किंवा मेडिकल सायन्स सांगितलं. ठीक आहे, फार्मास्युटिकल सायन्स सांगितलं, मेडिकल सायन्स तर अशा प्रकारे या ठिकाणी सायन्समध्ये खूप खूप काही अशा प्रकारच्या अवश्य म्हणजे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी फक्त काही या ठिकाणी म्हणजे मोठ्या अशा प्रकारच्या ब्रँचेस या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे किंवा खोले आहेत तर यामध्ये मग आपल्याला त्यातल्या त्यात आणखीन आपल्याला इलेवन आणि ट्वेल्थमध्ये आपण त्यावेळेस ॲज अ सायन्स आपण स्टडी करतो त्यावेळेस यामध्ये आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री आणि
बायोलॉजी या जेवढे ब्रांचेस आहेत त्यांचा आपल्याला हा संबंध आहे. आणि पुढील जे काही ब्रांचेस आहेत ज्यांनी सांगितले किंवा न सांगितले सुद्धा त्यांचा आपल्याला म्हणजे डायरेक्टली ॲज अ इनडायरेक्टली आपल्याला हा संबंध होतो. आता काही काही कॉलेजेसमध्ये या ठिकाणी ॲज अ डेटा सायन्स हा सुद्धा इलेवन स्टँडर्डला हा सब्जेक्ट आहे काही अशा प्रकारे येतो. किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा क्रॉप सायन्स हे ठीक आहे त्यांची जॉलॉजी वगैरे किंवा बायोलॉजी वगैरे हे जरी या ठिकाणी सब्जेक्ट्स असतील तरी काय इलेवन ट्वेल्थ स्टँडर्डला त्या ठिकाणी डेटा सायन्स कॉम्प्युटर सायन्स क्रॉप सायन्स हे ॲज अ या ठिकाणी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री किंवा बायोलॉजी स्टेट्स त्यासाठी ते ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट्स म्हणून सुद्धा ते त्या ठिकाणी ते आहेत. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी की इथे सायन्स म्हणजे काय आणि सायन्स म्हणजे कुठल्या कुठल्या ब्रँचेस त्या आहेत याबद्दल मी हे सांगितलेलं आहे. आता यानंतर आपल्याला त्या सायन्समध्ये म्हणजे आपल्याला जे एक ब्रँच आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि ती ब्रँच ही केमिस्ट्री आहे. ओके ठीक आहे.